आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं काहीशी चिंतेची बाब आहे, कारण का आज देशामध्ये 8 राज्यांमध्ये मतदान होत आहे, पण या 8 राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यात महाराष्ट्रात अत्यंत संथ गतीनं मतदान होत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यामध्ये फक्त 15.93% मतदान झालंय. देशभराची सरासरी ही 23.66%, तर महाराष्ट्रामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त 15.93% मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट 33% मतदान झालेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या मतदारांनो, महाराष्ट्रात तळाला का असा कळकळीचा सवाल उपस्थित केला जातोय. आपण टक्केवारी पाहतोय. पश्चिम बंगालमध्ये 7 जागा आहेत मतदान झालंय 32.70% सर्वाधिक. लडाखमध्ये 1 जागा आहे 27.87% मतदान झालंय. उत्तर प्रदेशच्या 14 जागांसाठी मतदान होत आहे 27.76% मतदान उत्तर प्रदेशात. झारखंडमध्ये 3 जागांसाठी 26.18% मतदान झालंय. जम्मू काश्मीरमध्ये 1 जागेसाठी 21.37% मतदान झालंय. बिहारमध्ये 5 जागांसाठी 21.11% मतदान झालंय. ओडिशामध्ये 5 जागांसाठी 21.7% मतदान झालंय. आणि उत्तर प्रदेशच्या खालोखाल 13 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे, पण 11 वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी 15.93%. महाराष्ट्र सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. मतदारांची ही उदासीनता चिंतेची बाब मानली जाते. त्यामुळे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं संथगतीचं मतदान चिंता वाढवणार आहे. आणि त्यामुळे एबीपी माझाचं सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला कळकळीचं आवाहन आहे की जास्तीत जास्त घराबाहेर पडा, मतदान करा, मतदानाचं कर्तव्य बजावा, मतदानाचा हक्क बजावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.